नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे मित्रांनो नवीन वर्ष सुरू झाले आहे या नवीन वर्षात तुम्ही काय कराल नवीन वर्षात तुम्ही कोणती स्वप्न बघाल आणि स्वप्न बघाल तर ती कशी बघाल मित्रांनो काही लोक झोपेत स्वप्न बघतात आणि शांततेत खुश होतात आणि सकाळी ती स्वप्न विसरून जातात पण काही असतात जे उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघतात दिवसा स्वप्न बघतात आणि ती पूर्ण करण्याची जिद्द मनात बाळगतात आणि ती स्वप्न पूर्ण सुद्धा करतात मित्रांनो मोठी स्वप्न बघा आणि ती पूर्ण करा मित्रांनो आई वडील मुलांसाठी स्वप्न बघतात शिक्षक विद्यार्थ्यांसाठी स्वप्न बघतात बहीण भावासाठी तर मित्र मैत्रिणीसाठी आपण तसेच एकमेकांसाठी स्वप्न पाहत असतो पण या नवीन वर्षी तुम्ही तुमच्या स्वतःसाठी स्वप्न बघा स्वतःला विचारा तुम चाहते क्या हो स्वतः या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी मोठे मोठे स्वप्न बघा सुख समृद्धी समाधान ऐश्वर स्वास्थ सामाजिक प्रतिष्ठा मिळेल असे स्वप्न बघा स्वप्न पाहून तर बघा थिंक बिग अँड गेट बिग हा निसर्गाचा नियम आहे आपण बी पेरतो लहानशी पण स्वप्न पाहतो वृक्षाचे आणि त्या छोट्याशा बी चे पाहता पाहता वृक्षात रूपांतर होते या वृक्षाकडून कधी आपल्याला फळ मिळतात तर कधी सावली मिळते म्हणून तुम्ही तुमच्यासाठी आणि फक्त तुमच्याचसाठी स्वप्नांची बी पेरून तर बघा यात तुमच्या कुटुंबाच्या शेजारच्या आणि समाजाचा समावेश करा आणि बघा तुम्ही दोन हजार वीसमध्ये मध्ये कुठे असाल करून तर बघा नुकसान काय आहे स्वप्नातला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्नाची कास धरा अडथळा आणणाऱ्या बाबींना किक मारायला शिका आणि शिकवा सुद्धा मित्रांनो तुम्ही स्वतःसाठी स्वप्न बघायला सुरुवात कराल तेव्हा स्वप्न स्वतःसाठी बघा आणि स्वप्न अशी बघा जी मोठी असतील छोटी स्वप्न तर तुम्ही कधीही आणि केव्हाही तुम्ही पूर्ण करू शकाल पण मोठी स्वप्न बघितली तर त्या मनात तुमच्या मनात ती जिद्द हवी की हे स्वप्न माझी आहे आणि हे स्वप्न मी पूर्ण करेल आणि ह्याच वर्षी करेल त्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल पण स्वप्न जर तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघतायत विचार करून बघतायत तर ती कोणतीही कशीही स्वप्न असू द्या ती पूर्ण नक्की होतील तर ह्या नवीन वर्षात ही मोठी स्वप्न बघा मग ती स्वप्न कशीही असू द्या ती स्वप्न बघा आणि पूर्ण करा एक ना एक दिवस स्वप्न नक्की पूर्ण होतील दोन हजार वीसमध्ये नाही तर -20 दोन हजार एकवीसमध्ये तर नक्की होतील पण स्वप्न बघा आणि त्यासाठी प्रयत्न करा तर मित्रांनो हाच आजच्या व्हिडिओचा उद्देश होता की दोन हजार वीसमध्ये तुम्ही स्वतःसाठी काहीतरी करा नवीन प्लॅन बनवा नवीन विचार करा आणि जो विचार करताय त्यावर ठाम राहा मध्येच त्याला चेंज करू नका कारण काही लोक असेही असतात की आज जे स्वप्न बघितलं दोन महिन्यानंतर तेच त्यांचे स्वप्न चेंज होतं आणि त्यांना दुसरं काहीतरी हवं असतं पण तुम्ही आज जे ठरवतायत तेच कंटिन्यू करा म्हणजे ते पूर्ण होईल मध्ये मध्ये एक दोन एक दोन महिन्यानंतर ते चेंज होत गेलं तर मग हातात काहीच राहत नाही पण जर डोक्यात एक असलं तर हातात सुद्धा ते एक येतच म्हणून एकच विचार करा एकच स्वप्न बघा आणि त्याला पूर्ण करा स्वतःला विचारून बघा कसे आंतरबाह्य बदलाल तुम्ही म्हणाल आम्हाला बदलायची काय गरज आहे आम्ही तर चांगले आहोत अरे वा चांगलेच आहे की अजून चांगले व्हा नकारात्मकतेला बिलकुल आसपास फिरकू देऊ नका जीवनाचा आनंद घ्या विचारात मग्न होऊ नका पॉझिटिव्ह विचार करा सकारात्मक विचार करा नकारात्मक विचार करू नका निगेटिव्ह थिंकिंग सोडून द्या की माझ्याकडून होणार नाही मी हे करू शकणार नाही याची माझी लायकी नाही आहे आणि यासाठी खूप कष्ट लागेल पण तुम्ही जर असा विचार केला नाही हे मी पूर्ण करेल हे मी मिळवेल आणि हे मलाच मिळेल कधी ना कधी तर मिळेल असा पॉझिटिव्ह विचार करा कारण पॉझिटिव्ह माणसंच जीवनात यशस्वी होतात तर मित्रांनो तुम्हीही मोठी स्वप्न बघा आणि जिद्दीने ती स्वप्न पूर्ण करा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद